मित्रांनो या व्हिडिओमध्ये केस काळे करण्यासाठी एकदम सोपा उपाय सांगणार आहे दोन उपाय आहेत आणि तुमचे जर केस काळे करायचे असतील तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो एकदम सोपा उपाय आहे काहीही तुम्हाला वेगळा खर्च करण्याची गरज नाहीये सोबतच तुम्हाला लवकरात लवकर फायदा सुद्धा जाणवेल तर पहिला उपाय आहे कांद्याचा रस परंतु लक्षात ठेवा कांदा कसा घ्यायचा हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे तर मित्रांनो तुम्हाला जो कांदा घ्यायचा आहे तो लाल कांदा घ्या खराब झालेला नसला पाहिजे आणि आत्ताच म्हणजे काही चार पाच दिवसापूर्वी जर शेतातून तो कांदा काढलेला असेल तर तो, तो कांदा वापरू नका कमीत कमी त्याला पंधरा ते वीस दिवस शेतातून काढून झाले असतील तो कांदा घ्यायचा आहे एक कांदा घ्या तुम्हाला रस एवढा काढायचा आहे की तुम्ही जेवढे तेल डोक्याला लावता तेवढा रस काढायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही जो रस काढणार आहे तो आंघोळीच्या पूर्वी एक तास तुमच्या केसांच्या मुळांपाशी लावायचा आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपण तेल लावतो त्या पद्धतीने तुम्ही के केसांना कांद्याचा रस लावू शकता सोबतच मित्रांनो त्याआधी तुम्ही डोक्याला तेल लावले नसले पाहिजे म्हणजेच तुम्हाला हे ध्यानात ठेवायचे आहे की आदल्या दिवशी तुम्ही तेल लावू नका डोक्याला म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला कांद्याचा रस लावता येईल त्यानंतर तुम्ही केस व्यवस्थित कोमट पाण्याने धुवून टाका साबण शॅम्पू जो तुम्ही नियमितपणे वापरता तोच वापरा सोबतच मित्रांनो दुसरा उपाय सुद्धा खूप फायदेशीर आहे परंतु बऱ्याच जणांना त्याने फरक जाणवत नाही कारण की ते योग्य पद्धतीने तो उपाय करत नाहीत तर मित्रांनो दुसरा उपाय असा आहे तुम्हाला पहा मी दोन उपाय सांगणार आहे तर आठवड्यातून एकदा कोणताही एकच उपाय करायचा आहे असे तुम्ही महिन्यातून चार वेळेस करा नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल तुमचे पांढरे केस काळे होतीलच मित्रांनो दुसरा उपायसुद्धा खूप सोपा आहे कोरफडीच्या गरचा उपाय आहे परंतु कोरफडीचा गर एकदम साध्या पद्धतीने तुम्ही वापरता म्हणजे डायरेक्ट कोरफडीतून तो गर काढता आणि मित्रांनो तुम्ही डोक्याला लावता तसे न करता तुम्हाला स्मार्ट पद्धतीने त्याचा वापर करायचा आहे ज्याने जास्तीत जास्त फायदा होईल आणि तुमचे पांढरे केस काळेसुद्धा होतील तर मित्रांनो तुम्हाला तीन ते चार चमचे कोरफडीचा गर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक चमचा तुम्ही जे खोबरेल तेल डोक्याला लावता ते टाकायचे आहे आणि सेम मी ज्या पद्धती तुम्हा तुम्हाला सांगितले आदल्या दिवशी तुम्हाला केसांना तेल लावायचे नाही दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी तुम्ही आंघोळ करण्यापूर्वी एक तास आधी कोरफडीच्या गराचे मिश्रण आणि तुम्हाला सोबतच मी ता सांगितलेलं आहे खोबरेल तेल त्यामध्ये टाका एक चमचा तर हे सगळे मिश्रण तुम्ही डोक्याला लावायचे आहे तुम्हाला केसांच्या मुळापाशी याने मालिश करायचे आहे तुम्ही नुसते डोक्याला लावले तर फायदा नाही केसांच्या मुळापाशी त्याने चांगली मालिश करा एक तास तसेच राहू द्या आणि एक तासाने तुमचे केस व्यवस्थितपणे धुऊन टाका आंघोळ करताना नक्कीच मित्रांनो यानेसुद्धा तुम्हाला चांगला फरक जाणवेल सोबतच मित्रांनो तुम्हाला सांगतो जर डॅन्ड्रप तुमच्या केसांमध्ये होत असेल तर यानेसुद्धा केस हे पांढरे होत असतात तर नक्कीच तुम्ही घालवण्यासाठी सुद्धा हा उपाय करू शकता तुम्हाला सांगतो दोन्हीपैकी एकच उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा करायचा आहे नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला सांगतो तुमचे जर डोके दुखत असेल तुम्ही जर आजारी असाल तर हा उपाय करू नका थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा हे उपाय करू नका थँक्यू